राज्यामधल्या अनेक मतदान केंद्रांमध्ये मॉक पोलिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे. अवघी 40 मिनिटं राहिलेली आहेत. मतदान सुरू करण्यापूर्वी सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी जी आहे ती सध्या सुरू आहे. अनेक मतदान केंद्रांमध्ये मॉक पोलिंग सध्या सुरू झालेलं आहे. ठीक सकाळी 7 वाजता राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जाते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी जी आहे ती सुरू झालेली आहे. 40 मिनिटं राहिलेली आहेत मतदान सुरू होण्यासाठी आणि अनेक मतदान केंद्रांमध्ये मॉक पोलिंग सध्या सुरू आहे. मतदान सुरू करण्यापूर्वी सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी सध्या केली जाते. ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचं पालन जे आहे ते प्रत्येक ठिकाणी जे आहे ते केलं जात आहे. कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये, मतदारांना कुठल्याही प्रकारे मतदान करताना अडचणी येऊ नयेत यासाठी पूर्णपणे खबरदारी जी आहे ती घेतली जाते. मतदान सुरू करण्यापूर्वी सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे. 7 वाजता लोकशाहीच्या या महाउत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक जे आहे ते सहभागी होतील, आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दत्ता, अनेक मतदान केंद्रांमध्ये मॉक पोलिंग सुरू झालंय. नक्कीच आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगरच्या नारायणा स्कूल इथलं सातारा परिसरातलं हे मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती सगळ्या ज्या मशीन आहेत त्या ओपन करण्यात आलेल्या आहेत. त्याची तपासणी मतदान अधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर 7 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे. जवळपास 34 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. त्यासाठी साधारणपणे 32 ते 60 मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत आणि मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी नागरिकांकडून बजावला जाणार आहे. यासाठी सगळी मतदान प्रक्रिया जी आहे ती सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि बरोबर 7 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी सध्या अधिकाऱ्यांकडून मतदान यंत्रांची तपासणी सुरू आहे. नक्कीच धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर छत्रपती संभाजीनगरमधून मतदानाच्या तयारीचे अपडेट्स आपण या ठिकाणी TV9 मराठीवर पाहत होतात. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचं मॉक पोलिंग जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे. अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि पहाटेपासूनच या सर्वांकडून ही संपूर्ण तयारी जी आहे ती केली जाते. आता काही वेळातच म्हणजे 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. आणखी एक महत्वाची बातमी आपण